नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपलं स्वागत. राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या पाहूयात संवाद सुपरफास्ट. औरंगाबादमध्ये खेळत असताना ओढणीचा गळफास लागल्यानं एका 12 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झालाय. अरमान आजम कुरेशी असं मृत बालकाचं नाव आहे. घरी कुणीही नसताना लहान भावासोबत खेळताना हा गळफास बसलाय. गुरुवारी दुपारी उस्मानपुरा परिसरातील नागसेन नगरमध्ये ही घटना घडली आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. निगडी पोलिसांनी तक्रार दाखल करायला नकार दिल्यानं महिलेनं पोलीस आयुक्तालयासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. काल सायंकाळी अनिता गायकवाड यांनी आयुक्तालयाच्या मुख्य दरवाज्यावर अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून देण्याचा प्रयत्न केला. अनिता गायकवाड आणि त्यांच्या बहिणीमध्ये संपत्तीवरून वाद आहेत. यातूनच आपल्या बहिणीविरोधात तक्रार दाखल करायला निगडी पोलिसात त्या आल्या होत्या. मात्र पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिल्यानं अनिता गायकवाड यांनी हे कृत्य केलंय. दरम्यान यावेळी ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे दुर्घटना टळली. घटनेनंतर पोलिसांनी अनिता गायकवाड यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली असून अधिकचा तपास सुरू आहे. खेडेतील चास कालव्याजवळ बेकायदेशीर हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या महिलांना जाब विचारायला गेलेल्या तरुणांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दारू विक्री करणाऱ्या महिलांनी तरुणांसोबत बाचाबाची करत संपूर्ण गावाला ठार मारून टाकण्याची धमकी दिली. यावेळी तरुणांनी दारूचे कॅन रस्त्यावर ओतले. या प्रकरणामुळे काही काळ या भागामध्ये गदारोळ पाहायला मिळाला. दरम्यान या सगळ्याचा व्हिडिओ समोर आल्यानं चास गावात दहशतीचं वातावरण असल्याचं समोर आलं आहे. काल मिरज तालुक्यातील डिग्रज येथे कृष्णा नदीकाठी मगरीनं हल्ला करत एका मुलाला पाण्यात ओढत नेलं होतं. या प्रकरणातील आकाश जाधव याचा मृतदेह अखेर सापडलाय. वनविभाग आणि आयुष हेल्पलाईन यांच्या टीमला काल आकाशचा मृतदेह शोधण्यात यश आलंय. घटनास्थळापासून 1 किलोमीटरच्या परिसरात नदी पात्रात आकाशचा मृतदेह आढळून आलाय. दरम्यान मृतदेहाचं शवविच्छेदन केलं असून मृत आकाशच्या कुटुंबाला आता 15 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. आज विनायक जयंतीनिमित्त पुण्यातील प्रसिद्ध गणपती श्रीमंत दगडूशेठ गणपतीला शहाळ्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आलाय. गणपतीला तब्बल 5000 शहाळ्यांची आरास करण्यात आली. राज्यभरातील दुष्काळ पाणी टंचाई शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात यासाठी यावेळी प्रार्थना देखील करण्यात आली आहे. दौंड तालुक्यातील कुरकुंब येथे कंत्राट पद्धतीनं देण्यात आलेल्या स्ट्रीट लाईट दुरुस्ती कामावेळी सचिन परब याचा विजेच्या खांबावरून पडून मृत्यू झालाय. काल दुपारी 2 च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर व्यापारपेठेत दगडफेक करून बाजारपेठ बंद पाडली. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष सोनार गंभीर जखमी झालेत. दरम्यान पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करत ग्रामस्थांना शांत करत दोषींवर कारवाई करण्याचं आश्वस्त केलं आहे. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी स्थापन केलेल्या 360 एक्सप्लोररच्या टीमनं एव्हरेस्ट बेस कॅम्पवर तिरंगा फडकवलाय. एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहिमेत यावेळी अतिशय लहान मुलांनी ही मोहीम पूर्ण करत इतिहास घडवला. आरव मंत्री आणि आस्था गाडेकर अशी लहानग्यांची नावं असून नुकताच चर्चिला गेलेल्या हिममानव याच्याबद्दल एक फिल्म ही तयार केली आहे. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी अनेकांनी जगातील हा सर्वात अवघड ट्रेक सर केला आहे. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही. ताज्या घडामोडींसाठी संवाद लाईव्ह टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.